हॅलो फ्रेंड्स मी बाळासाहेब झोरे तुम्हाला सर्वांचं मॅथ मित्र युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो मित्रांनो आज आपण पर्सेंटेजचा पार्ट टू बघणार आहोत पर्सेंटेजचा पार्ट वन आपल्याला या ठिकाणी आय बटनाच्या लिंकमध्ये तुम्हाला मिळू शकतो चला तर मग करूया सुरुवात या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी काय दिलं आहे प्रश्नामध्ये काळजीपूर्वक समजून घेऊया आपण अगोदर वन ट्वेंटी लिटर ऑफ मिल्क विथ टेन पर्सेंट फॅट इज मिक्स्ड विथ टू हंड्रेड लिटर ऑफ मिल्क विथ एट पर्सेंट फॅट व्हाट इज द पर्सेंटेज ऑफ फॅट इन मिक्सचर मध्ये फॅटचं पर्सेंटेज काय आहे हे आपल्याला फाईंड करायचं आहे तर आपण कशा पद्धतीने हे फाईंड करू शकतो बघा या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला काय करायचं वन ट्वेंटी लिटरमध्ये टेन पर्सेंट फॅट म्हणजे किती फॅट आहे तो काढायचा त्यानंतर टू हंड्रेड लिटरमध्ये एट पर्सेंट फॅट किती तो तो काढायचा दोन्ही फॅट एकत्र करायचे दोन्ही जे दूध आहे ते एकत्र करायचं आणि नंतर एकत्रित त्याच्यामध्ये किती पर्सेंटेज आहे ते काढायचं आहे चला बघूया मग बघा वन ट्वेंटी लिटर फॅट वन ट्वेंटी लिटर मिल्क इन टू फॅट किती आहे टेन पर्सेंट म्हणजे टेन 10 बाय हंड्रेड मग हाय एक झिरो कट झाला हाय एक झिरो कट झाला हाय कट झाला हाय कट झाला म्हणजे यामध्ये किती फॅट आहे ट्वेल् फॅट आहे किती फॅट आहे ट्वेल्व आता दुसरं किती आहे टू हंड्रेड लिटर आणि एट पर्सेंट फॅट तर ते याच्यामध्ये करायचं आपल्याला टू हंड्रेड लिटर प्लस एट पर्सेंट म्हणजे एट बाय हंड्रेड म्हणजे या ठिकाणी हाईक जिरो कटला हायक कटला हायक आणि हा एक म्हणजे एट टू जर सिक्स्टीन तर आपल्याकडे इकडं सिक्स्टीन आलं म्हणजे एकंदर फॅट किती आला सगळं ट्वेल्व आणि सिक्स्टीन याला आपण बघूया तर ट्वेल्व प्लस सिक्स्टीन म्हणजे सिक्स प्लस टू एट आणि वन प्लस वन टू तर ट्वेंटी एट हा आपल्याकडं सध्या फॅट आहे दोन्हीचा मिळून पण हे पर्सेंटेज आहे का नाही तर पर्सेंटेज कसं काढायचं आपण मागच्या भागामध्ये बघितलं होतं तुम्ही ते बघू शकता या ठिकाणी कसं करायचं ट्वेंटी एट कितीमध्ये हा फॅट आहे आणि लिटर किती आपल्याकडं मिल्क बघा एक आहे आपल्याकडं वन हंड्रेड ट्वेंटी लिटर प्लस दुसरं आहे आपल्याकडं टू हंड्रेड लिटर म्हणजे झिरो टू आणि थ्री थ्री ट्वेंटी लिटर मिल्क आहे ट्वेंटी एट कितीमध्ये आहे थ्री हंड्रेड ट्वेंटी लिटरमध्ये आणि याला जर पर्सेंटेज काढायचं म्हटलं की मल्टिप्लाय बाय हंड्रेड मग हा एक शून्य कटला हाय कटला आता बघा बरं भाग कशी जातो या सगळ्यांना तर तर या ठिकाणी आपण असा भाग देऊ शकतो फोर एट जा थर्टी टू आणि फोर सेवन जा टू या ठिकाणी बघा मित्रांनो जसं की आपण बघत आहोत सेवन मल्टिप्लाय बाय टेन इज इक्वल टू सेवन्टी आणि डिवाइड बाय एट तर या ठिकाणी सेवन्टी डिवाइड बाय एट करताना बघा एट आ, एट नाईन जा सेवन्टी टू पण एट सिक्स जा एट फाय फायचा फोर्टी एट सिक्स जा फोर्टी एट एट सेवन जा फिफ्टी सिक्स एट एट जा सिक्स्टी फोर तर एट एट जा या ठिकाणी सिक्स्टी फोर आपण घेऊ शकतो मग या ठिकाणी किती राहिले तर या ठिकाणी सिक्स आणि या ठिकाणी डेसिमल देऊन झिरो घेतला तर एट सेवन जा फिफ्टी सिक्स पुन्हा फोर राहिले या ठिकाणी झिरो घेतला तर एट फायचा फोर्टी म्हणजे आपलं जे आन्सर आहे तर ते आपला आन्सर आहे एट पॉइंट सेवन फायव्ह पर्सेंट काय आहे त्या ठिकाणी मिक्सचरमध्ये पर्सेंटेज आहे फॅटचं तर पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघूया बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे वन फिफ्टी लिटर ऑफ मिल्क विथ फायव्ह पर्सेंट फॅट प्लस हंड्रेड लिटर ऑफ मिल्क विथ टेन पर्सेंट फॅट वॉट पर्सेंट ऑफ फॅट इन द मिक्सचर तर फॅटचं मिक्सचरमध्ये किती प्रमाण असेल ते आपल्याला फाईन करायचं आहे बघा या ठिकाणी जसं की मी वरच्या गणितामध्ये साईन तसंच आपल्याला करायचं आहे वन फिफ्टी लिटर किती फॅट फाय पर्सेंट फॅट म्हणजे फाय बाय हंड्रेड प्लस हे दुसरं कोण आहे टेन हंड्रेड अ लिटर मल्टीप्लाय बाय किती पर्सेंट फॅट टेन पर्सेंट फॅट बघा हे दोन शून्य कटले या ठिकाणी दोन एक शून्य कट करतील हाय कटला हाय कटला हे फाय वन जा फाय फाय टू झ टेन टू वन जा टू टू सेवन जा फोर्टीन तर या ठिकाणी सेवन पॉईंट फाय आलेलं आहे प्लस इकडं हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले इथं टेन आर म्हणजे इथं ऑल आहे सेवन्टीन पॉईंट फाय तर हे या ठिकाणी संपलं का नाही तसं मी मागच्या वेळेस मागे वरच्या गणेचं सांगितलं तसं सा। की पूर्ण किती आहे दीडशे वन फाय फिफ्टी लिटर आणि हंड्रेड लिटर म्हणजे टोटल मिल्कीज टू फिफ्टी लिटर आणि त्याच्यामध्ये किती आहे सेवन्टीन पॉईंट फाय आहे त्याला मल्टिप्लिप्लाय बाय हंड्रेड असं केल्यानंतर आपल्याला जे काय आहे तर त्यातलं जे पर्सेंटेज आहे ते निघणार आहे मग हा एक झिरो कटला हा एक झिरो कटला हा वरचा झिरो उडून खाली आपण एक झिरो देऊ शकतो हा कट केला पॉईंट हा एक झिरो कटला हा एक झिरो कटला मग आपल्याकडे काय वन सेव्हन्टी फाय आणि खाली ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय वन ट्वेंटी फाय आणि ट्वेंटी फाय सेवनचा किती वन सेवन्टी फाय म्हणजे या ठिकाणी सेवन पर्सेंट काय आहे या पूर्ण मिक्सचरमध्ये फॅट आहे अशा पद्धतीने हे गणित केलं जातं या ठिकाणी पुढचं गणित आहे आपल्यासमोर बघा वन सिक्स्टी लिटर ऑफ मिल्क विथ ट्वेंटी पर्सेंट फॅट अँड वन फोर्टी लिटर ऑफ मिल्क विथ फिफ्टीन पर्सेंट फॅट वॉट इज वॉट पर्सेंट फॅट इन द मिक्सचर पुन्हा एकदा तसंच सेम वन सिक्स्टी मल्टीप्लाय बाय ट्वेंटी बाय हंड्रेड प्लस वन फोर्टी मल्टीप्लाय बाय फिफ्टीन बाय हंड्रेड मग हा झिरो कटला हा झिरो हाय एक झिरो हा एक झिरो आता काय राहिलं त्या ठिकाणी सोडून बत्तीस थर्टी टू राहिलं इकडे किती आहे हा एक कटला हा एक आता खाली टेन आहे आपण टू न भाग देऊया टू फाय जा टेन टू सेवन जा फोर्टीन फाय वन जा फाय फाय थ्री जा फिफ्टीन सेवन थ्री जा ट्वेंटी वन तर हे आहे आपल्याकडं टू प्लस वन किती आहे थ्री थ्री प्लस टू फाय फिफ्टी थ्री आलेला आहे पण हे फिफ्टी थ्री आता आपल्याला डायरेक्ट आन्सर देता येईल का ऑप्शनमध्ये फिफ्टी थ्री असलं तरी पण हे आन्सर नाही आपल्याला काय करायचं आहे दोन चार ॲडिशन वन सिक्स्टी लिटर वन फोर्टी लिटर किती झालं मग हे दोन्ही मिळून थ्री हंड्रेड लिटर आणि त्यामध्ये किती आहे फिफ्टी थ्री मल्टिप्लाय बाय हंड्रेड मग हे दोन झिरो कटले हे दोन झिरो कटले खाल राहिले थ्री थ्री डिवाईड करून घ्या थ्री वन जा थ्री थ्री वन जा थ्री या ठिकाणी उरला एक सॉरी दोन उरले म्हणजे थ्री सेवन जा ट्वेंटी वन त्यानंतर टू उरला डेसिमल देऊन झिरो घेतला तर थ्री सिक्स जा एटीन थ्री सिक्स जा एटीन म्हणजे या ठिकाणी जसं आपण बघतो तर सेवन्टीन पॉईंट सिक्स सिक्स पर्सेंट काय आहे मिक्सचरमध्ये त्या ठिकाणी फॅट आहे आपण असं म्हणू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याकडं अशा पद्धतीने गणित केले आहेत आपण आता पुढचं गणित थोडंसं या पहिल्या गणितापेक्षा वेगळं आहे हा दुसरा प्रकार आहे पुढचा प्रकार आहे समजून घेऊया आपण बघा रेल्वे तिकीट इन्क्रीड बाय ट्वेंटी पर्सेंट अँड आफ्टर अ मंथ इनक्रीज बाय टेन पर्सेंट व्हॉट इज द टोटल पर्सेंटेज इनक्रीज म्हणजे रेल्वे तिकीट जे आहे ते सुरुवातीला इन्क्रीज झालं ट्वेंटी पर्सेंटनं आणि नंतर झालं टेन पर्सेंटनं तर टोटल इनक्रि इन्क्रीज किती आहे बघा या ठिकाणी सुरुवातीला किती आपण रेल्वे तिकीट सपोज ऑर लेट लेट द रेल्वे तिकीट इज हंड्रेड रुपीज जर हंड्रेड रुपीज रेल्वे तिकीट असेल त्याचा ट्वेंटी पर्सेंट जर इन्क्रीज झाला असेल तर ते किती झालं असेल तर ते झालं असेल वन ट्वेंटी ट्वेंटी पर्सेंट इन्क्रीज मग ट्वेंटी पर्सेंट इन्क्रीज कसं करणार ट्वेंटी इंटू हंड्रेड बाय हंड्रेड मग हे दोन शून्य कटले आणि हे इथं ट्वेंटी राहिल मग ही ट्वेंटी तो 120, आता 120 10 तर झालं वन ट्वेंटी आता वन ट्वेंटीमध्ये पुन्हा किती पर्सेंट इन्क्रीज झालं टेन पर्सेंट तर वन ट्वेंटी इन्टू टेन पर्सेंट हाय कटला हाय कटला हाय कटला म्हणजे इथं किती आलं बारा तर पहिलं किती होतं आपलं वन ट्वेंटी आता किती वाढलं आहे ट्वेल्व म्हणजे पहिल्यांदा वाढलेलं वन ट्वेंटी प्लस बारा इज इक्वल टू वन थर्टी टू म्हणजे या ठिकाणी जे आहे टोटल इनक्रीज किती पर्सेंटनं तर थर्टी टू पर्सेंट

ते आहे हंड्रेड समजा चाळीस पर्सेंट वाढलं म्हणजे हंड्रेड प्लस चाळीस इज इक्वल टू वन हंड्रेड फोर्टी आता वन हंड्रेड फोर्टी जे ते पुन्हा एकदा ट्वेंटी पर्सेंट वाढलं म्हणजे वन हंड्रेड फोर्टी मल्टिप्लाय बाय ट्वेंटी बाय हंड्रेड म्हणजे हे झिरो कटला हाय कटला हाय कटला हाय कटला चौदा अठ्ठावीस रुपये हे वाढलं पहिलं तिकीट होतं एकशे चाळीस म्हणजे वन फोर्टी प्लस ट्वेंटी एट म्हणजे वन फोर्टी आणि सिक्स वन सिक्स्टी एट म्हणजे या ठिकाणी हंड्रेडवर किती वाढ झालेली आहे सिक्स्टी एट तर सिक्स्टी एट पर्सेंट टोटल इन्क्रीमेंट या ठिकाणी त्या तिकिटाची झालेली आहे तर अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सोडवू शकतो जे आपण सोडवले आहेत तर तुम्हाला यावर आधारित काही एक्झाम्पल या ठिकाणी मी देणार आहे ते तुम्हाला अगदी व्यवस्थित सोडवायचे आहेत आणि ते मला पाठवायचे आहेत जर चॅनलवर नवीन असेल तर मॅथमित्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद